उस्मानाबाद जिल्ह्यात दोन ठिकाणी वेगवेगळ्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की उमरगा तालुक्यातील चालक महेश मुसळंबे राहणार तुरोरी तालुका उमरगा यांनी दिनांक 6 सप्टेंबर रोजी 4 वाजण्याच्या सुमारास तुरोरी गावातील उड्डाणपुलाजवळ ॲपे रिक्षा क्रमांक MH 25 AK 0951 हा निष्काळजीपणे चालवून बबन पंडित माने वय 30 वर्ष राहणार दापका हे चालवत असलेल्या मोटारसायकल क्रमांक MH 24 W 3407 पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होऊन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे पिता पंडित माने यांनी अनैसर्गिक मृत्यूच्या चौकशीत दिलेल्या लेखी निवेदनावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी घटना उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धनवाडीजवळ घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धनवाडी परिसरात चालक विजय रामलिंग कांबळे राहणार उस्मानाबाद यांनी दिनांक 17/8/2021 रोजी 4:30 वाजण्याच्या सुमारास गोवर्धनवाडी येथील रस्ता वळणावर स्कूटर क्रमांक MH 25 U 3527 ही निष्काळजीपणे चालवल्याने घसरली. या अपघातात स्कूटरवर पाठीमागे बसलेले काकासाहेब दासा जाधव वय 44 वर्ष राहणार गोविंदपूर तालुका कळंब यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने ते उपचारादरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी धम्मशिला जाधव यांनी अनैसर्गिक मृत्यूच्या चौकशीत दिलेल्या लेखी निवेदनावरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, टुडे समाचार न्यूज, उस्मानाबाद.